बुलडाणा जिल्ह्यातल्या मलकापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील तालसवाडा गावानजीक टिप्पर व आयशरची भीषण धडक झाल्याने यामध्ये 3 जण ठार तर 1 जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडलेली आहे. सकाळी 7:30 वाजताच्या दरम्यान ही घटना घडल्याची माहिती प्राप्त झालेली आहे. प्राप्त माहितीनुसार राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर तालसवाडा गावानजीक असलेल्या नदीच्या पुलावर टिप्पर क्रमांक MH48J0061 हा विटांनी भरलेला आयशर मुक्ताई नगरकडून मलकापूरकडे येत होता. महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाकरिता वाहण्यात येत असलेल्या माती घेऊन जात असलेला कल्याण टोल प्रायव्हेट लिमिटेडचा टिप्पर क्रमांक MH46AF2782 हा माती भरून मलकापूरकडे येत असताना दोन्ही वाहनांमध्ये जबर धडक झाली. या धडकेमध्ये मोताळा तालुक्यातील मोहेगाव येथील राजू रतन चव्हाण वय वर्ष 37, जीवन सुरेश राठोड वय वर्ष 27, सुनील ओंकार राठोड वय वर्ष 33 राहणार मोहेगाव यांचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला. तर राम मलखंब राठोड वय वर्ष 26 हा गंभीररित्या जखमी झालेला आहे. या जखमीवर बुलढाणा येथील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. या अपघातामध्ये आयशरच्या समोरील भागाचा अक्षरशः चुराडा झाला. अपघातामध्ये मोहेगाव येथील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. टिप्परचा चालक टिप्पर सोडून फरार झालेला असून पोलिसांनी टिप्पर ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत. पुरुषोत्तम भातुरकर, विदर्भ न्यूज, नांदुरा.